हा फोटो आहे कालचा, म्हणजेच दिनांक 13 एप्रिल 2024 चा। हा फोटो मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आलाय। या फोटोमध्ये वर्षा गायकवाड यांच्या सोबत मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार असलम शेख आणि मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल देखील आहेत। वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबतचे 2 आमदार काल दिल्लीकडे रवाना झाले होते। त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे महासचिव KC वेणुगोपाल यांची भेट घेतली। या भेटीचे फोटो सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत। या फोटोसोबत त्यांनी अध्यक्ष आणि महासचिवांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयी मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना कळवल्याची माहिती दिली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कठोर भूमिका घेतली नाही। मुंबईची अध्यक्ष असतानाही मुंबईतील 6 जागांच्या जागा वाटपावेळी आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी नाव न घेता नाना पटोलेंवर केला होता। त्यानंतर मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस असे 2 गट आमने सामने आलेत। एकमेकांचे विरोधक असल्याप्रमाणे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडत आहेत। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मोर्चाच काढलाय। आता त्यांचीच तक्रार दिल्लीतील हायकमांडकडे करण्यासाठी वर्षा गायकवाड 2 आमदारांसह दिल्लीत गेल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत। त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो की नाना पटोलेंविरोधातील तक्रार दूर करण्यासाठी त्यांना पदावरून काढलं जाऊ शकतं का? नाना पटोलेंविषयी याआधी कोणत्या नेत्यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे? त्यासोबतच नाना पटोलेंना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यास त्याचा काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे अविनाश सूर्यवंशी। महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला होता उबाठा गटाला 21, काँग्रेसला 17 आणि शरदचंद्र पवार गटाला 10 जागा। महाविकास आघाडीत संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे। या 2 गटांच्या संख्याबळाची बेरीज केली तर काँग्रेसचं संख्याबळ अधिक भरेल। असं असतानाही काँग्रेसला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात क्रमांक 2 जागा मिळाल्या। त्यातही काँग्रेसच्या हक्काची असलेली सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाकडे गेली आणि त्यामुळे सुरू झालेला वाद आणखी निवळलेला नाहीये। त्यातच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या तर नॉट रिचेबल होत्या। काँग्रेसला मुंबईतील 6 पैकी फक्त 2 जागा देण्यात आल्या। यातील पहिली जागा होती मुंबई उत्तर मध्य आणि दुसरी जागा होती मुंबई उत्तर लोकसभा। या जागा काँग्रेसला मिळाल्यानंतर चर्चा सुरू झाली की ठाकरेंनी पराभवाची शक्यता असलेल्या जागाच काँग्रेसला दिल्यात। तरीही 2019 मुंबईतील 6 पैकी 5 जागा लढवणाऱ्या काँग्रेसनं ते मान्य केलं। काँग्रेसनं मान्य केलं म्हणजे प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हे मान्य केलं, कारण वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे जागा वाटपावेळी त्यांना विचारण्यातही आलं नाही, त्यामुळेच त्या नाराज आहेत। मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांची इच्छा होती। या मतदारसंघातून याआधी त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे खासदार होते, त्यामुळे या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा होता। तरीही जागा वाटपात हा लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला दिल्यामुळे त्या नाराज आहेत। यामुळेच त्या दिल्ली दरबारी आपली तक्रार घेऊन गेल्याचं बोललं जाते। विशेषतः त्यांची नाराजी ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी असल्याचं बोललं जाते। त्यामुळे नाना पटोलेंविषयी काँग्रेसचं हायकमांड काय भूमिका घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। नाना पटोलेंविषयी याआधी सुद्धा अनेक तक्रारी आलेल्या आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याच्या हट्टापायीच महाविकास आघाडीला आपलं सरकार गमवावं लागलं अशी नाराजी काँग्रेसचे नेते खाजगीत आणि कधी कधी सार्वजनिकरित्या व्यक्त करतात। नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करू नये यासाठी विजय वडेट्टीवार यांनी दिल्ली गाठली होती। वडेट्टीवार यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी देखील केली होती, पण त्यांच्या जागी नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं। त्यामुळे राज्यातील स्वपक्षीय नेत्यांचा विरोध असल्याने स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव नाना पटोले यांच्यावर होता। नाना पटोलेंची पहिली राजकीय परीक्षा झाली ती पदवीधर निवडणुकीच्या वेळी, पण नानांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ज्या पद्धतीने हाताळली त्यामुळे काँग्रेसचाच हश झाला। या निवडणुकीत झालं असं की 2022 त्यावेळेचे काँग्रेसचे नेते असलेले सत्यजित तांबे नाशिकच्या जागेवर लढण्यास उत्सुक होते, पण नानांनी सत्यजित तांबेंऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारीसाठी AB फॉर्म दिला।
त्यामुळे सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. इतर चारही जागांवर उमेदवारी दिलेल्या भाजपने नाशिकच्या या जागेवर उमेदवार दिला नव्हता. भाजपने सत्यजित तांबेंनाच पाठिंबा दर्शवला आणि नानांनी एबी फॉर्म दिलेल्या सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या उमेदवाराविनाच पार पडली आणि सत्यजित तांबे आमदार झाले. सत्यजित तांबेंना ते तिकीट का देऊ इच्छित नव्हते हे नानांनाच ठाऊक, पण त्यांच्या या चुकीमुळे जागा तर गेलीच पण कमीत कमी निवडणूक लढण्याची संधी सुद्धा काँग्रेसला मिळाली नाही. थोडक्यात काय तर नानांच्या हट्टामुळे तेलही गेलं आणि तूपही गेलं. नानांच्या कारभारावर तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी चांगलेच ताशेरे ओढले होते. नानांच्या अशाच स्वभावामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकले. काँग्रेसचे विदर्भातले नेते असलेले आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंविरुद्ध वक्तव्य केलं आणि त्यांना पक्षाने निलंबित करून टाकलं. मुंबईतून मिलिंद देवरा गेलेत, बाबा सिद्दीकी गेलेत आणि काहीच दिवसात दोन पिढ्या काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही गेलेत. आताही अनेक नेते नानांच्या या कारभाराला कंटाळून पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे असा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत. सध्या नानांच्या नेतृत्वात झालेल्या जागा वाटपामुळे सांगलीतील विश्वजित कदम, विशाल पाटील आणि वर्षा गायकवाड नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी हायकमांडकडे बोलूनही दाखवली आहे, पण हायकमांड या नेत्यांची नाराजी दूर करेल का हा मोठा प्रश्न आहे. याला कारण म्हणजे नानांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यासाठी काँग्रेसकडे नेताच नाही. म्हणजे तुम्हीच बघा, काँग्रेसमध्ये वरच्या फळीत आता 4-5 नेते शिल्लक राहिलेत. त्यामध्ये खुद्द नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होतो. यातील बाळासाहेब थोरात हे याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत, त्यामुळे त्यांची पुन्हा या पदावर वर्णी लागण्याची शक्यता नाहीये. राहिली गोष्ट पृथ्वीराज चव्हाणांची तर ते सध्या राजकीय विजयांवासात आहेत. त्यांचीही दक्षिण कराडच्या बाहेर जाण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे नानांची जागा फक्त एकच नेता लढू शकतो, ते म्हणजे विजय वडेट्टीवार. त्यांनी याआधी सुद्धा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण ते सध्या विरोधी पक्षनेते आहेत. सोबतच आपल्या मुलीला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जाते. तर काही नेते विजय वडेट्टीवार लवकरच काँग्रेस सोडतील असा दावा करत आहेत. त्यामुळे काँग्रेस हायकमांड वडेट्टीवार यांना पक्षाचे सूत्र हाती देईल का हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे नानांना सध्याच प्रदेशाध्यक्ष पदावरून न काढण्याचं दुसरं कारण आहे, ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुका. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले, त्यामुळे अशा काळात प्रदेशाध्यक्ष बदलल्यास पक्ष संघटनेत आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं काँग्रेस हायकमांड सध्या तरी प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना भविष्यातही कायम राहतील की त्यांना पदावरून हटवलं जाईल? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद.